लोकसभा निवडणूक काळात एक ते दहा एप्रिल दरम्यान केलेल्या निवडणूक खर्चात त्रुटी आढळून आल्यानं नगर मतदार संघातील बारा उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या निवडणूक प्रशासनाने या संदर्भात डॉक्टर सुजय विखे आमदार संग्राम जगताप यांच्यासह संबंधित उमेदवारांना नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिलेत नगर मतदारसंघातील उमेदवारांनी एक ते दहा एप्रिल या काळात केलेल्या निवडणूक खर्चांचे प्रथम तपासणीचे काम पूर्ण झाले आहे यामध्ये भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासह बारा उमेदवारांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्यानं त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे उमेदवारांना नोटीस मिळाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नगर मतदारसंघासाठी तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा सत्तर लाख रुपयांपर्यंत असून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून दैनंदिन निवडणूक खर्च उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे त्यानुसार नगर मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या एक ते दहा एप्रिल या काळात केलेल्या खर्चाची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे झेरॉक्सचे बिल न जोडणे देणगी मिळालेले पैसे बँकेत जमा न करता परस्पर खर्च करणे नोटरीच्या पावत्या न जोडणे देणगी देणाऱ्यांच्या नावांची यादी नसणे देणगी पावत्यांच्या प्रति तपासणीसाठी सादरणं करणे अनामत रक्कम पावती न जोडणे घोषित केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाच्या संगणित केलेला खर्च यामध्ये तफावत असणे अशा त्रुटी आढळल्या आहेत खर्चात त्रुटी आढळल्यानं बारा उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली असून संबंधित उमेदवारांना त्याच्या निवडणूक खर्चाची तपासणी करताना आढळलेल्या त्रुटींबाबत अठ्ठेचाळीस तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर